नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही दोन रंगांची सुंदर तोरणपट्टी बनवणार आहोत। ह्या तोरणपट्टीसाठी किती लोकर लागणार आहे आणि कोणती सुई वापरायची आहे ह्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। चला तर आपण ही पट्टी विणायला घेऊयात। ही तोरणपट्टी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण या हिरव्या रंगाने, पोपटी रंगाने 20 चेन घ्यायचे आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 ह्या 20 चेन घेतल्यानंतर 1, 2, 3 हा आपला पहिला खांब, त्यानंतर दुसऱ्या चेनमध्ये दुसरा खांब। आता प्रत्येक चेनवर एक एक खांब घालून घ्यायचा आहे। 19 खांब येणार आहेत आपले। प्रत्येक खांबावर एक खांब घालून घ्यायचा आहे। आता हे आपले 20 खांब घालून झालेले आहेत। आता काय करायचं आहे, 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब, टर्न करायचा आहे। हा जो दुसरा खांब आहे त्याच्यावर एक खांब, तिसऱ्या खांबाच्या वर एक खांब, अशा प्रकारे हे 3 खांब घालून घेतले आपण। आता काय करायचं आपल्याला, इथे 1, 2, 3 तीन चेन घ्यायचे आहेत। इथला 1 आणि 2 खांब स्किप करायचे आणि तिसऱ्या खांबावर एक सिंगल क्रोशे घालायचा। सेम 1, 2, 3 चेन, 1, 2 खांब स्किप करून तिसऱ्या खांबावर एक सिंगल क्रोशे, पुन्हा 1, 2, 3 चेन, 1, 2 खांब स्किप करायचे आहेत आणि तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे, 1, 2, 3 चेन, 2 खांब स्किप करून तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे। सेम 1, 2, 3 चेन, 1, 2 खांब स्किप करून ह्या तिसऱ्या खांबावर सिंगल क्रोशे। आता इथे 2 खांब उरलेले आहेत। हे शेवटचे हे 3 खांब घेतल्यानंतर 1, 2 सोडून ह्या तिसऱ्या खांबावर आपल्याला खांब घालायचा आहे। जसं आपण इथे सुरुवात करताना इथे खांब होता, त्यामुळे इथेसुद्धा खांब येणार आहे। आता ह्या पुढच्या 2 खांबांवर एक एक खांब, असे एकूण हे 3 खांब। हे दोन्ही बाजूला 3-3 खांब झाले आणि मध्ये 1, 2, 3, 4, 5 लूप तयार झाले। आता इथे काय करायचं आपल्याला, 1, 2, 3 हा आपला पहिला खांब टर्न करायचा आहे, दुसऱ्या खांबावर एक खांब, तिसऱ्या खांबावर एक खांब, त्यानंतर ह्याचे आहेत 1, 2, 3 ह्या 3 चेन घ्यायचे आहे आणि हा धागा खेचून घ्यायचा असा आणि हे इथे जसं स्किप करायचं आहे। आता मी हा गुलाबी धागा घेतला। तुम्ही कोणत्याही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये धागा घेऊ शकता, कोणत्याही 2 रंगाने बनवू शकता ही पट्टी। आता काय करायचं आहे, हा हिरवा भाग विणलेला आपण इथे सोडलेला आहे। इथे हा जो लूप तयार झालेला आहे पहिला,
ह्या पहिल्या लूपमध्ये आपल्याला दुसरा धागा लावून घ्यायचा, म्हणजे दुसऱ्या रंगाचा. आता आम्ही इथे गुलाबी रंगाचा धागा लावून घेतला. ह्याच्याने काय करायचं आहे, एक दोन तीन चेन घ्यायचे आहेत आणि तीन चेन घेतल्यानंतर हा जो दुसरा लूप आहे ह्या लूपमध्ये आपल्याला घालायचे आहेत खांब. एक दोन तीन चार पाच, ह्या लूपमध्ये मी पाच खांब घातले. तुम्हाला डिझाईन थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही चार खांब घालू शकता, तीनही घालू शकता. मला थोडं दाढ बनवायचं आहे म्हणून मी पाच खांब घातले. आता एक दोन तीन चेन हा जो पुढचा लूप आहे ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, त्यानंतर पुन्हा एक दोन तीन चेन ह्या लूपमध्ये पुन्हा पाच खांब, एक दोन तीन चार पाच. पुन्हा घ्यायचे आहेत एक दोन तीन चेन आणि हा जो शेवटचा लूप आहे ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, एक दोन तीन चेन. तिसरी चेन घेतल्यानंतर हा धागा थोडा जास्त खेचून घ्यायचा त्यानंतर हे असं टर्न करून घ्यायचं. आता हा गुलाबी धागा मागच्या बाजूला राहणार आहे आणि आपण पुन्हा या हिरव्या रंगाने विणकाम करायचं आहे. हिरव्या रंगाने आपण ह्या तीन चेन घेतलेल्या आहेत आता हा जो लूप आहे गुलाबी रंगाचा या लूपमध्ये घ्यायचा आहे सिंगल क्रोशे अशा प्रकारे. पुन्हा एक दोन तीन चेन हा जो पुढचा लूप आहे ह्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे, एक दोन तीन चेन ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, एक दोन तीन चेन ह्या गुलाबी लूपमध्ये सिंगल क्रोशे. पुन्हा घ्यायचे आहेत एक दोन तीन चेन आणि हे जे तीन खांब आहेत ह्या खांबावर खांब घालून घ्यायचे, एक दोन तीन. ह्या पट्टीच्या दोन्ही बाजूला असे ही ह्या तीन खांबाच्या लाईन्स येणार आहेत हिरव्या रंगाच्या आणि मध्ये डिझाईन तयार होणार आहे आपली. त्यामुळे इथे एक दोन तीन तीन चेन घेऊन टर्न करायचं आहे पुढच्या प्रत्येक खांबावर एक खांब, असे हे तीन खांब घालून घ्यायचे. त्यानंतर एक दोन तीन चेन आणि हे खेचून इथे स्किप करायचं. आता पुन्हा हे टर्न करून घ्यायचं आणि इथे आपण जो गुलाबी धागा सोडला होता इथे ह्याच्याने सुरुवात करायची. तीन चेन घेऊन सोडलं होतं आपण, ह्या लूपच्या मधून हा धागा असा खेचून घ्यायचा आहे. इथे क्लोज करायचं. आता तुम्हाला दिसेल इथे लूप तयार झालेला आहे एक. ह्या लूपमध्ये पाच खांब घालायचे, एक दोन तीन हा झाला आपला पहिला खांब, दोन तीन चार पाच झाला.
ह्याच्यापुढे पुन्हा 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. इथे हा जो लूप आहे याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे, पुन्हा 1 2 3 चेन. आता हा जो मधला लूप आहे ह्या मधल्या लूपमध्ये 5 खांब, 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 चेन. हा जो लूप आहे इथे सिंगल क्रोशे, एक दोन तीन चेन, आणि ह्या शेवटच्या लूपमध्ये पुन्हा 5 खांब, 1 2 3 4 5. त्यानंतर 1 2 3 चेन घेऊन इथे स्किप करायचं आहे. आता पहिल्यांदा इथे ही गुलाबी रंगाची डिझाईन 2 वेळा झाली होती, दुसऱ्या लाईनमध्ये 3 वेळा झालेली आहे. आता पुन्हा हे टर्न करायचं आहे. आता हिरव्या रंगाची सुरुवात करायची. ह्या हिरव्या रंगाने आपण 3 चेन घेतलेल्या होत्या. आता 3 चेन घेतलेले होते. ह्याने काय करायचं, हे गुलाबी रंगाचे लूप जे तयार आहेत ह्या लूपमध्ये घालायचं आहे सिंगल क्रोशे. 3 चेन घेऊन पुन्हा 1 2 3 चेन ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन ह्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन. इथे काय करायचं आहे, हा जो पहिला खांब आहे ह्या डिझाईनमधला ह्याच्यावर एक अशी स्लिप स्टिच घालून घ्यायची आहे, त्यानंतर पुढचे 3 खांब मिळून घ्यायचे, 1 2 3 अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा 1 2 3 चेन, हा पहिला खांब झाला, हा दुसरा खांब, तिसरा खांब. हे 3 खांब झाल्यावर पुन्हा 1 2 3 चेन हे खेचून घ्यायचं आहे आणि इथे हे स्किप करायचं आहे. आता पुन्हा आपण हे गुलाबी रंगाने विणणार आहोत. इथे काय करायचं आहे, 3 चेन आपण घेतलेले आहेत. ह्याच ठिकाणी ह्या पहिल्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, त्यानंतर 1 2 3 चेन. आता इथे मिडलला इथे लूप तयार झालेला आहे, ह्या लूपमध्ये पुन्हा 5 खांब घ्यायचे, 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 चेन. हा जो लूप आहे ह्या लूपच्या वर सिंगल क्रोशे, 3 चेन ह्या लूपमध्ये 5 खांब. पुन्हा
त्यानंतर घ्यायचे आहेत 1 2 3 चेन। हा जो लूप आहे ह्या लूपवर सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन इथेच सोडून द्यायचं। आता आपल्याला हिरव्या रंगाने विणायचं आहे, त्यासाठी ही डिझाईन फिरून घ्यायची। हिरव्या रंगाचे 3 चेन आपण घेतलेले आहेत, आता इथे दिसेल ह्या 3 चेन ह्या सोडून द्यायचे आहेत। आणि हा लूप जो आहे गुलाबी रंगाचा, ह्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे, पुन्हा 1 2 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, ह्या पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, आणि ह्या शेवटच्या 3 खांबांवर एक एक खांब, 1 2 3। एक दोन तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे, पुढच्या प्रत्येक खांबावर एक खांब असे हे 3 खांब। एक दोन तीन चेन घ्यायचे आहेत, हे इथेच सोडायचं आहे। आता गुलाबी रंगाची डिझाईन विणायला घ्यायची, हे टर्न करून घ्यायचं। आता ह्या 3 चेन घेतलेल्या आहेत आपण, मागच्या बाजूला आहेत त्या। हा जो हिरवा लूप आहे याच्यामध्ये असा एक सिंगल क्रोशे घालून घ्यायचा, हा लूप तयार झाला। ह्या लूपमध्ये 5 खांब, 1 2 3, हा पहिला खांब, 2 3 4 5, त्यानंतर 3 चेन, लूपच्या वर एक सिंगल क्रोशे, 1 2 3 चेन, हा जो मधला लूप आहे ह्याच्यामध्ये 5 खांब, 1 2 3 चेन, हा जो लूप आहे ह्या लूपच्या वर एक लूप, 1 2 3 चेन, इथे साईडला पुन्हा 5 खांब, 1 2 3 4 5, एक दोन तीन चेन हे सोडून द्यायचं आहे, पुन्हा हिरव्या रंगाने विणायचं आहे। अशा प्रकारे ही पट्टी विणून घ्यायची आहे आपल्याला, हव्या तेवढ्या लांबीची। तुम्हाला दिसेल बॉर्डरला 3 3 हिरवे खांब आहेत, आणि मध्ये फक्त हिरव्या खांबांचे लूप आहेत, आणि डिझाईन पूर्ण आपली ही गुलाबी रंगाने तयार झालेली आहे। एका लाईनमध्ये 2 डिझाईन्स येतात, दुसऱ्या लाईनमध्ये 3, पुन्हा 2 3, या प्रकारे ही पट्टी हवी तेवढी विणून घ्यायची आहे। आता ही पट्टी मी विणून घेतलेली आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29
तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस, पस्तीस, छत्तीस, सदतीस, अड़तीस, कुंचाळीस, चाळीस, एकेचाळीस, बेचाळीस, त्रेचाळीस, चव्वेचाळीस, पंचेचाळीस, सेहेचाळीस, सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस, एकोणपन्नास, पन्नास, एकावन्न, बावन्न, त्रेपन्न, चौपन्न, पंचावन्न, छप्पन्न, सत्तावन्न, अठ्ठावन्न, एकोणसाठ, साठ, एकसष्ट, बासष्ट, त्रेसष्ट, चौसष्ट, पासष्ट आणि सहासष्ट, हे 66 गॅप झालेले आहेत. आपल्याला जे तोरण बनवायचं आहे त्यासाठी 4 पट्टीमध्ये आपल्याला ही पट्टी घ्यायची आहे, त्यामुळे मी इथे 68 काम घेणार आहे. आता हे आपले इथे 66 झालेले आहेत, हा 67 चालू आहे. 68 घ्यायचे आहेत, त्यामुळे आणखी 2 लाईन विणायचे आहेत. तर मी ही लाईन एक विणून घेऊया आपण. आता मी दाखवल्याप्रमाणे हे 3 विणून ही बाजू सोडून द्यायची आहे. आता टर्न करायचं आहे. आता एक लाईन गुलाबी, ही आपली 67 लाईन चालू आहे. हे 3 चेन घेतलेल्या, इथे असा लूप होईल आपला. 1, 2, 3 चेन त्याच ठिकाणी पुन्हा खांब घालायचे आहेत. एकूण 5 खांब, 3, 4, 5, 1, 2, 3 चेन, हिरव्या लूपवर एक सिंगल क्रोशे, पुन्हा 1, 2, 3 चेन, पहिल्या लूपमध्ये आपण हे 5 खांब घेतले, 3 चेन ह्या मधल्या लूपमध्ये सिंगल क्रोशे. आता पुन्हा हा जो मधला लूप आहे असं दिसतो आपल्याला, लूप तयार झालेला, ह्याच्यामध्ये 5 खांब, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3 चेन सिंगल क्रोशे, 1, 2, 3 चेन. आता हा जो पुढचा लूप आहे ह्याच्यामध्ये पुन्हा 5 खांब, 1, 2, 3 चेन घेऊन आपण हे शेवटच्या लूपमध्ये क्लोज करूया आणि हा धागा इथे कट करून घेऊया. आता काय करायचं आहे, आता आपण जी हिरवी बाजू सोडली होती ती, ही आपली 67 लाईन होती, 67. ह्या 3 चेन घेतलेल्या आहेत आपण, इथे सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे लूपमध्ये. पुन्हा 1, 2, 3 चेन, पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशे, 1, 2, 3 चेन लूपमध्ये सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन, इथे एक स्लिप स्टिच घालून घ्यायची. त्यानंतर पुढच्या 3 खांबावर खांब, 1, 2, 3. आता हे 67 झालेत, आपल्याला 68 बनवायचे आहेत. पुढची क्लोज करायची लाईन बनवून घ्यायची आहे. 1, 2, 3 चेन, प्रत्येक खांबावर एक खांब घ्यायचं आहे. असे हे आपले 3 खांब झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पुढचा लूप आहे ह्या लूपमध्ये पुन्हा 3 खांब घालायचे, 1, 2,
तीन, हे तीन आणि हे तीन आपले सहा झाले। आता इथे दोन काम करायचे, सात आठ झाले, ह्याच्यात तीन घालायचे म्हणजे नऊ दहा अकरा खांब झाले आपले, इथे दोन, बारा तेरा पुन्हा तीन, चौदा पंधरा सोळा। आता आपले आपण सुरुवात केली होती इथे, हे वीस खांब होते, हे ऑलरेडी आपले सोळा खांब झालेले आहेत, ह्याच्यावर तीन खांब येणार आहेत म्हणून इथे आपण एकच खांब घालायचं आहे, म्हणजे हे आपले झाले सतरा खांब आणि ह्या खांबावर खांब अठरा एकोणीस वीस। अशा प्रकारे ही वीस खांबांची बॉर्डर तयार झाली आपली। तर ह्या पट्टीला आपल्याला वेगळी बॉर्डर बनवण्याची आवश्यकता नाही, सोबतच आपण बॉर्डर विणलेली आहे। अशा ह्या 68 गॅपची आपण पट्टी बनवलेली आहे। आता ही शेवटची लाईन विणल्यानंतर आपली पट्टीची रुंदी वाढलेली असेल, मोजूया पुन्हा एकदा। बेचाळीस 42 इंच ही पट्टी आहे। ही पट्टी आपण गुलाबाच्या तोरणासाठी वापरणार आहोत, पट्टी तुम्हाला नक्कीच आवडेल।